नमस्कार. आज आषाढ़ शुक्ल चतुर्दशी शके 1939 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी: रिक्षा चालक महिला प्रवाशांमध्ये हाणामारी. शिक्षक व्यवस्थापन आणि पालकांमध्ये संपर्क ठेवण्यासाठी ब्राह्मण शिक्षण विद्यालयाचं ॲप आणि सीकेपी बँक डिपॉझिट फोरमनं सीकेपी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात FIR न नोंदवल्याबद्दल पोलीस आयुक्तांना बजावली नोटीस. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. आपल्याला हव्या त्या ठिकाणी रिक्षा न नेल्यामुळं संतापलेल्या एका 19 वर्षीय प्रवासी तरुणीनं महेंद्र पितळे या रिक्षाचालकाशी वाद घातला. याच वादातून त्यानं तिला मारहाण केल्याची घटना काल घडली आहे. या तरुणीनंही आपल्याला मारहाण केल्याची तक्रार पितळे यानं ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. खोपट इथं पितळेच्या शेअर रिक्षात ही तरुणी बसली. खोपटच्या चौकातून तिनं चरईला रिक्षा नेण्याचा आग्रह धरला. त्यानं मात्र रिक्षा टेंभिनाका मार्ग जाईल असं सांगितलं. तिला दगडी शाळेजवळ जायचं असल्यानं त्यांच्यात याच कारणानं वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यामुळं त्यानं तिला मूस चौकात मारहाण केली. अखेर प्रकरण पोलीस ठाण्यात आल्यानंतर मुलीनं आधी मारहाण केल्यानंतर आपणही तिला मारल्याचा दावा रिक्षा चालकानं केला, तर त्यानंच आपल्याला मारहाण केल्याची उलट तक्रार त्यानं दिली. या तरुणीनं दाखवलेला मार्ग नो एंट्रीचा होता, त्यामुळं रिक्षा जाऊच शकत नव्हती असं पितळे यानं स्पष्ट केलं. पोलिसांनी अखेर दोघांविरुद्धही मारहाण केल्याची तक्रार नोंदवली आहे. जिल्ह्यामध्ये वृक्षारोपण मोहिमेत एकूण उद्दिष्टापेक्षा 4 लाख अधिक वृक्षांचं रोपण झालंय. जिल्ह्यात वृक्षारोपण मोहिमेच्या अखेरच्या दिवसापर्यंत 13,97,000 रोपांची लागवड झाली. यंदा जिल्ह्यासाठी 10,01,000 रोपांचं उद्दिष्ट दिलं होतं, मात्र त्या पलीकडे जाऊन लोकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळं अधिकचे सुमारे 4 लाख वृक्षारोपण झालं अशी माहिती उपमुख्य वनसंरक्षक डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांनी दिली आहे. हे वृक्षारोपण जिल्ह्यात 4,777 ठिकाणी झालं आणि 25,000 जास्त लोक यात सहभागी झाली होती. विशेष म्हणजे या लागवड मोहिमेमध्ये 1,91,000 बांबूची रोपं आणि 1,11,000 औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. एकट्या वनविभागानं 9,44,000 रोपांची लागवड केली आहे. या मोहिमेत 5 कोटी रोपांची लागवड झाली असून या चळवळीमध्ये 15,92,000 लोकांचा सहभाग होता. ठाणे परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांनी शहराचा परिपूर्ण विकास तसंच पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या दृष्टीनं 63 मूलभूत आणि आश्वासक सूचना सुचवल्या. नगरविकास विभागानं मुंबई महानगर क्षेत्रातील 7 महानगरपालिकांसाठी नवीन व्यापक आणि एकात्मिक विकास नियमावली तयार केली आहे. त्या अनुषंगानं नगरविकास आराखड्याबाबत सूचना मागवल्या होत्या. शहराचा पर्यावरणपूरक विकास आणि जागतिकीकरणासंदर्भात आर्थिक आणि औद्योगिक विकास हा कोणत्याही शहरासाठी आवश्यक आहेच, परंतु त्यासोबतच पर्यावरणाचाही समतोल राखणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच योग्य ठिकाणी औद्योगिक किंवा वाणिज्य तसंच गृहप्रकल्प इत्यादी संदर्भात केलेल्या अमूल्य सूचनांसोबतच मोकळ्या जागा, खेळासाठी मैदानं, बगीचे आणि ठिकठिकाणी साजेशी वृक्षसंपदा यांचा या सूचनांमध्ये खुबीनं वापर करण्यात आला आहे. विकास नियंत्रण नियमावलीतील पारदर्शकता आणि सुसूत्रता यावी याकरता सामाजिक अंतर, महानगरपालिकेचं उत्पन्न या वाढीकरता विकास प्रस्तावात दिल्या जाणाऱ्या सवलतीवर विविध अधिमूल्य, अनामत रक्कमा, विकास शुल्क यांचं कार्यक्षम संकलन व्हावं, भारतीय विद्युत अधिनियमांचा काळजीपूर्वक वापर व्हावा, औद्योगिक रहिवास बफर क्षेत्र स्पष्टपणे नमूद व्हावं, डेट
फुटबॉल सारख्या विविध संकल्पना सुस्पष्ट असाव्यात. विकासकांना वैयक्तिक वापर क्षेत्रात अनावश्यक सवलती न देता फक्त सामूहिक वापर क्षेत्रात सूट द्यावी अशा विविध 63 सूचना राजेश मोरे यांनी केल्या आहेत. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीतर्फे देशभरात 101 ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. याचाच एक भाग म्हणून मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण इथं गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. हिंदू राष्ट्राची स्थापना करणं ही काळानुसार गुरुसेवाच आहे. या उद्देशानं गुरुपौर्णिमा महोत्सवात लोकशाहीतील दुष्प्रवृत्तीच्या विरोधात न्याय हक्कानं कसं लढावं आणि आदर्श समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी हिंदू राष्ट्र स्थापन करण्याची आवश्यकता याविषयी मार्गदर्शनही केलं जाणार आहे. तसंच या महोत्सवात श्री व्यासपूजन, गुरुपूजन, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचं विचार, शौर्य जागरणाची आवश्यकता या विषयावर देखील मार्गदर्शन होणार आहे. ठाण्यामध्ये बाळकुंभमध्ये मार्तंड मंगल सभागृहात उद्या संध्याकाळी हा गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा होणार आहे. वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे बालयोगी मुकुंद साठे यांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमेनिमित्तानं ब्रह्मविद्या साधकांची गुरुवंदना आयोजित करण्यात आली आहे. उद्या सकाळी 11 ते 4 पर्यंत राम मारुती रोडवरील नव कैलास पार्क इथं ही गुरुवंदना आयोजित करण्यात आली आहे. ठाण्यातील ब्राह्मण शिक्षण मंडळाची इंग्रजी माध्यमाची शाळा आता अत्याधुनिक झाली असून आता या शाळेच्या पालकांना त्यांच्या पाल्याची इत्यंभूत माहिती एका कळीवर उपलब्ध झाली आहे. शाळेनं अँड्रॉइडवर एक ॲप उपलब्ध करून दिलं असून या ॲपमुळं शिक्षक, पालक आणि व्यवस्थापनामध्ये संपर्क राहणार आहे. या ॲपमुळं शाळेचे शिक्षक वेळोवेळी शाळेसंदर्भातील माहिती पालकांना देऊ शकणार आहेत. यामध्ये मुलाची हजेरी, त्याची प्रगती, शाळेतील स्पर्धा, कार्यक्रम तसंच सूचना, ऐनवेळी जाहीर करण्यात आलेली सुट्टी, परीक्षेच्या तारखांमध्ये झालेले बदल या ॲपमुळं पालकांपर्यंत त्वरित पोहोचवता येणार आहेत. अशा प्रकारे पालक, शिक्षक आणि व्यवस्थापनासाठी संपर्क ठेवणारं बहुधा ही पहिलीच शाळा असावी. CKP बँक डिपॉझिट फोरमनं CKP बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात FIR न नोंदवल्याबद्दल ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना नोटीस बजावली आहे. बँकेचे ग्राहक असलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या नोटिसांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामध्ये CKP बँकेच्या सर्व संस्थांचे अखिल भारतीय अध्यक्ष सुधाकर वैद्य, विधिज्ञ संदानंद भिसे, कर्नल जयंत गोकटे, फ्लाइंग ऑफिसर S सदर जोशी, विजय गडकरी अशा अनेकांचा त्यात समावेश आहे. या सर्वांचं वय हे 75 पुढे आहे. बँकेमध्ये झालेल्या गैरव्यवस्थापनामुळं CKP बँकेची दुर्दशा झाली आहे. बँकेच्या संचालकांनी नियमबाह्य रीतीनं कर्ज वाटप केलं असून त्याचा फटका मात्र बँकेच्या ठेवीदारांना बसला आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या प्रकरणी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना बँकेच्या ठेवीदारांची परिस्थिती समजावून दिली होती, पण त्यावर काहीही न घडल्यामुळं आता ही नोटीस बजावण्यात आली आहे. ही बँक या महिनाअखेरीला लिक्विडेशनमध्ये जाणार आहे. या प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्यात पोलीस अयशस्वी ठरले आहेत. पोलीस आयुक्तांच्या भेटीदरम्यान जोपर्यंत रिझर्व्ह बँक FIR नोंदवण्याबाबत लेखी आदेश देत नाही तोपर्यंत आपण FIR नोंदवू शकत नाही अशी असमर्थता पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली होती. यापूर्वी 2 तक्रारीवर आर्थिक गुन्हे शाखेनं FIR कसा दाखल केला असा प्रश्न फोरमनं उपस्थित केला आहे. जर येत्या 15 दिवसात CKP बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात FIR दाखल न झाल्यास नाईलाजानं उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा पोलीस आयुक्तांना दिलेल्या नोटिशीत देण्यात आला आहे.
ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता। आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। रिक्षा चालक महिला प्रवाशांमध्ये हाणामारी। शिक्षक व्यवस्थापन आणि पालकांमध्ये संपर्क ठेवण्यासाठी ब्राह्मण शिक्षण विद्यालयाचं ॲप। आणि CKP बँक डिपॉझिट फोरमनं CKP बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात FIR न नोंदवल्याबद्दल पोलीस आयुक्तांना बजावली नोटीस। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।